लोचा ठाकरेंच्या त्या सीन न केला फडणवीस शिवसेना फुडून सहज निष्ठत होते पवारांना पॉवरफुल म्हणणारे सुद्धा ठाकरेंची ही गोष्ट इग्नोर करू शकले नाही ती गोष्ट लोकांच्या मनात फिट म्हणून ब्रेन वॉश करता येईल घडलंय का पक्षाचं नाव गेलं चिन्ह गेलं तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाला हाती घेऊन लढतात त्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा पराकोटीचे प्रयत्न विफल ठरले आहेत हीच भाजपची खरी अडचण आहे असा दावा करत घरगुती मुलाखतीतील रडगाने या लेखाला दिलेलं ले प्रत्युत्तर समोर आलेलं आहे विख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी एक रोचक किस्सा सांगितला होता एकदा बडे गुलाम अली खा यांना भेटण्यासाठी जसराज अमृतसरला गेले तिथे ट्रान्झिस्टरवर लता यांचे ए जिंदकी उसी की हे जो किसी का हो गया हे गाणे वाजू लागले तर खास आहे बोलता बोलता अचानक गप्प झाले आणि गाणे संपल्यावर म्हणाले कंबक कभी बेसुरी होती ही नाहीये या टिपणीत पित्याची ममता आणि एका कलाकाराला वाटणारा हेवा सुद्धा होतोय असे जसराज म्हणतात लता दिदींच्या या उदाहरणाची आठवण आज होण्याचे कारण भाजपच्या देशभरातील नेत्यांना आणि चेला चपाट्यांना उद्धवराव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या भावना अशाच उद्धव ठाकरे यांच्यावर इतकं वार करून राजकीय दृष्ट्या त्यांना संपवण्याचे पराकुटीचे प्रयत्न करून त्यांच्या कुटुंबाला बदनाम करूनही एक कंबक कभी खतमही नाही होता हे त्यांचं खरं दुःख आहे म्हणून त्यांच्या मुलाखतीवर आता भाजपावाले अश्रू ढाळत आहेत असं म्हटलं गेलं मूळ गोष्ट अशी निर्माण होते की सध्या घडतय का उद्धवरावांनी खंजीर खुपसला अमित शहा यांनी शब्द दिलाच नव्हता वगैरे भाजपचे नेते कंठखोष करतात पण उद्धव ठाकरे आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतात ते खोटं बोलत नाहीत यावर राज्यातीलच नव्हे तर देशातील जनतेचा विश्वास आहे आणि हाच जो मुद्दा आहे हा मुद्दा सगळ्यांना गडबड करून जातो ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी भाषण केली ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला या सगळ्या गोष्टी इमोशनल करणाऱ्या होत्या आणि सर्वात मोठी गोष्ट जी उद्धव ठाकरेंची लोकांना इमोशनल करून गेली ती म्हणजे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की अमित शहा यांनी मला असा शब्द दिला होता बंद दारा आड या चर्चा घडल्या होत्या आणि हाच मुद्दा जो आहे तो लोकांच्या बाबतीत बघितला तर त्यांना उद्धव ठाकरेच योग्य वाटत आहेत त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आजही कायम आहे मोठमोठे सर्वे समोर येतात कदाचित त्या एजन्सीचे आकडे कधी खोटे ठरत नाही असंही बोललं जातं एक दोन आकडे मागे पुढे होतात पण सर्वे खराच निघतो ते सर्वे सांगतात अजित पवार आता भाजपासोबत गेले असले एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले असले तरी सुद्धा अजूनही उद्धव ठाकरे यांचंच पाळत जड आहे आणि हीच गोष्ट जी आहे ती खऱ्या अर्थानं भाजपाला आणि देवेंद्र फडणवीसांना अस्वस्थ करत आहे या मुलाखतीमध्ये म्हणजे घरगुती मुलाखतीतील रडगाणे या लेखाला उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक